नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओ मध्ये तलाठी भरती परीक्षेमध्ये आज झालेल्या पेपर मध्ये कोणते प्रश्न आले ते पाहणार आहोत। पहिला प्रश्न, भारतातील पहिली अंडर वॉटर मेट्रो रेल्वे कोठे धावली? तर कोलकात्यामध्ये। दुसरा प्रश्न, बॉम्बे नेटिव एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? तर जगन्नाथ शंकर शेठ यांनी 1822 मध्ये। मित्रांनो, तिसरा प्रश्न हा कालच्या आणि आजच्या पेपर मध्ये रिपीट झालेला आहे। तर प्रश्न आहे, भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? तर गोपाळकृष्ण गोखले यांनी। चौथा प्रश्न, दूधसागर धबधबा कोणत्या नदीवर आहे? तर मांडवी नदी। मांडवी नदी ही गोव्यामध्ये आहे। पाचवा प्रश्न, 2011 जनगणनेनुसार भारतामध्ये सगळ्यात कमी लोकसंख्या कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आहे? तर लक्षद्वीपमध्ये। आणि राज्य विचारलं तर सिक्कीममध्ये। सहावा प्रश्न, युगंधर कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर शिवाजी सावंत। सातवा प्रश्न, 2011 जनगणनेनुसार भारतामधील सगळ्यात जास्त प्रौढ लिंग गुणोत्तर कोणत्या राज्यात आहे? तर केरळ। आणि सगळ्यात कमी हरियाणामध्ये। आठवा प्रश्न, बालकामगार कायद्याला कधी संमती मिळाली? तर 23 डिसेंबर 1986 ला। नववा प्रश्न, माहिती अधिकार अधिनियमन 2005 नुसार किती कलमे आहेत? तर 31 कलमे। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा। आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।